नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकार घेणार हा निर्णय मोफत रेशन बंद होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार आहे व मोफत जे मिळणारं रे रेशन आहे तो कशा पद्धतीने बंद होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकार घेणार हा निर्णय मोफत रेशन बंद होणार बघा काय आहे अपडेट सध्या देशामध्ये केंद्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना बक्कळ पैसा आणि मोफत धान्य देत आहे देशामध्ये विविध निवडणुकीच्या दरम्यान विविध योजना सुरू केल्या जातात आणि त्याचा फायदा लोकही घेतात मात्र केंद्र सरकारला मोफ शिदा वाटप करणे एक भविष्याच्या दृष्टीने घातक असल्याचा ही माहिती समोर येत आहे बघा केंद्र सरकार मोफत धान्य वाटप करणे बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि केंद्र सरकार मोफत रेशन बंद करून लोकांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेत असल्याची माहिती देखील येत आहे बघा मोफत रेशन बंद होण्याची कारणे काय आहेत तेही या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार वीसमध्ये ही योजना सुरू केली या योजनेचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ज्याला आपण एन ए एस ए म्हणतो या अंतर्गत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये ग्रामीण भागातील अंदाजे पंचाहत्तर टक्के आणि पन्नास टक्के शहरी भागांचा समावेश आहे शहरी लोकसंख्या लाभार्थी त्यांच्या शिधापत्रिकेद्वारे रेशन मिळवू शकतात ही सरकारी योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शिधापत्रिका नसल्यास तुम्ही जवळच्या रास्तभाव दुकान म्हणजे एफ पी एस किंवा अन्न विभागाच्या कार्यालयाशी संपर्क का साधू शकता या योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू नागरिकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे आहे बघा सध्या देशामध्ये मोदी सरकारने मोदी सरकारने मोफत रेशन देण्याची घोषणा केलेली आहे आणि तब्बल तब्बल पुढील पाच वर्षांपर्यंत मोफत रेशन देण्यात येईल असं केंद्र सरकारने सांगितलं आहे मात्र यावरती केंद्र सरकारच्या काही गोष्टी निदर्शनात येत आहेत त्यामुळे केंद्र सरकार येणाऱ्या पुढील काही काळांमध्ये मोफत रेशन बंद करून त्याऐवजी एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे बघा सध्या देशामध्ये मोफत रेशन मिळत असल्यामुळे सर्वसामान्य जनता जी आहे ती कावाड कष्ट करून पैसे कमवत होती ती जनता आता घरी बसून रेशन घेत आहे त्यामुळे काम धंदा न करता या लोकांना या रेशनची सवय लागल्यामुळे देशाची प्रगतीमध्ये मोठा अडसर निर्माण होणार आहे आणि या अडसर देशासाठी घातक ठरणार आहे कारण आपण जर परिस्थिती बघितली तर ग्रामीण भागांमध्ये पंचाहत्तर टक्के लोकांना रेशनच वाटप केलं जातं भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे हा कृषीप्रधान शेतकरी जर सुस्तावलेला झाला तर भारताचा शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो बघा मोफत धान्य मिळत असल्यामुळेही मजूर वर्ग कामास येण्यास टाळाटाळ करतो त्यामध्ये केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी असलेले एक पेन्शन योजना धोरण त्यामध्ये राज्य सरकारकडून पुन्हा लाडक्या बहिणीला मिळत असलेले पैसे मोफत मिळणाऱ्या धान्याची बाहेर विक्री सध्या कुटुंबांना मोफत शेदा वाटप केला जातो यामध्ये गहू तांदूळ यांचा समावेश आहे काही ठिकाणी खाद्यतेल साखर आणि इतर डाळींचं वाटप होतं मात्र खरोखर गरजवंतांना रेशन मिळणे गरजेचे आहे त्यांना रेशन मिळत नाही आणि ज्या लोकांना रेशनची गरज नाही गरज नाही त्या लोकांना रेशन मिळत आहे त्या त्यामुळे त्यामुळे रेशनला मिळालेले हे मोफत धान्य हे लोक घरामध्ये साठून ठेवून याची बाहेर जाऊन विक्री करतात दोन रुपये किलोने मिळणारे हे रेशन आता बाहेर दहा रुपये किलोने विक्री होत आहे यामुळे सरकारचं येणाऱ्या काळांमध्ये दिवाळ निघणार असून जनता सुस्तावलेली होणार आहे यामुळे जर लोक पैसे घेऊन धान्य विकत असतील तर केंद्र सरकार रेशनच मोफत धान्य बंद करून लोकांना पैसेच वाटप करणार आहे त्यामुळे हातात थेट पैसे मिळत नसल्यामुळे मिळत असल्यामुळे लोकही आनंदी आणि खुश होणार आहे आणि याचा फायदा सरकारलाही होईल कारण याच मतामध्ये मोठं रूपांतर होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळांमध्ये मोफत रेशन बंद होईल होऊन त्याऐवजी पैशाचं वाटप केलं जाईल असंच आता चर्चा सुरू आहे मात्र केंद्र सरकार आता हा निर्णय कोणत्या दिवशी घेतो हे संपूर्ण भारताला पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे मात्र जे सत्य आहे ते कुणीही नाकारू शकत नाही आणि हे केंद्र सरकारच्याही लक्षात आलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी रेशनच्या स्वरूपात जे काही अन्नधान्य मिळत होतं त्याच्याऐवजी आता या ठिकाणी पैसे देण्याचं जे निर्णय आहे ते आता केंद्र सरकार की घे केंद्र सरकार घेणार की नाही याच्याकडे संपूर्ण भारतभरातील लोकांचं नागरिकांचं लक्ष वेधलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वाची अपडेट आहे म्हणजे मोफत रेशन बंद होणार केंद्र सरकार घेणार हा जो निर्णय आहे या निर्णयाबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमात मातून आपण पाहण्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद